हरिओम श्रीराम अंबज्ञ, माझे नाव छायावीरा पगारे, केंद्र डोंबिवली MIDC. मी बापूंकडे आलो ते 2001 साली. बापूंचे तसे आम्हाला खूप अनुभव आले. आम्ही बापूंच्या उपासना केंद्रात जायला लागलो, बापूंची सेवा वगैरे करायला लागलो. तर माझा आज मी इथे एक अनुभव शेअर करणार आहे, तो माझ्या मामांबद्दल. माझे एक मामा वारले 2002 ला डिसेंबर महिन्यामध्ये. आम्ही त्यांच्या कार्यासाठी गावी गेलो, त्यांची कार्य वगैरे करून आम्ही घरी आलो. दुसऱ्या दिवशी 2003 जानेवारी 1 दुसऱ्या माझ्या 2 नंबरच्या मामांना पॅरालिसिसचा अटॅक आला. तो अटॅक एवढा जबरदस्त होता की त्यांचं मेंदूत ब्रेन हॅमरेज होऊन त्यांची मेंदूची नस तुटली. आणि गाव म्हणजे आम्हाला गावावरनं असा फोन आला की माझे मामा डायरेक्ट गेलेत म्हणून. आणि मग आमचे सगळे पाहुणे येऊन गावाला सगळी पाहुणे जमा झाली. आणि माझी परिस्थिती एवढी खराब होती की मी त्यावेळेस लगेच 8 दिवस झाले होते मला येऊन, फक्त मी लगेच दुसऱ्या दिवशी मी गावी जाऊ शकत नव्हती. मी माझ्या आईने मला सारखे फोन करून सांगायचे, अगं मामाची कंडिशन खूप खराब आहे, सगळे आले तूच फक्त बाकी आहे, सगळे आले तूच फक्त बाकी आहेत. माझा इकडे बापूंना सारखा जप चालू होता बापूंचा की बापूराया मला 2 दिवस पण नाही झाले अजून येऊन, लगेच असा प्रॉब्लेम निर्माण झाला. बापूराया तू काही पण करून माझ्या मामांना यातनं तू वाचव. माझ्या मामांचं सगळं CT स्कॅन वगैरे सगळं करून झालं. डॉक्टरनी सांगितलं की म्हणजे हे पूर्ण गेलेच आहे, त्यांचं काहीही होऊ शकत नाही, त्यामुळे तुम्ही यांना घरी घेऊन जाऊ शकता. पण म्हणजे काय माहिती तेव्हा त्या परमेश्वराचा काय चमत्कार होता त्या बापूंचा, की त्यांचं फक्त पल्स अशी चालू होती, बाकीचं त्यांचं पूर्ण शरीर असं थंड झालेलं होतं आणि मेंदू पूर्ण काम करायचा थांबलेला होता. त्यांच्या CT स्कॅनमध्ये दाखवलं की मेंदूमध्ये गाठी होते, ह्याचं काहीच होऊ शकत नाही म्हणून. माझ्या इकडे सारखे बापूंची प्रार्थना चालू होती, मी बापूंसमोर रडत होती की बापूराया म्हटलं माझी परिस्थिती एवढी नाही की मी लगेच गावाला जाऊ शकते म्हटलं. तर माझी बाजूला म्हणजे शेजारी आमची माझी मोठी नणंद राहत होती, मी नंदेकडे गेली की तिला म्हटलं असा असा माझा प्रॉब्लेम आहे, मला थोडेसे पैसे पाहिजे म्हटलं, मला गावी जायचं आहे. माझे मामा म्हटलं ॲडमिट केले तर मला तिला त्यांना भेटायला जायचं आहे. तर त्या नंदेने मला काय उत्तर द्यायचं, ती मला बोलते तुझे मामा प्रत्येक मामा मरायला लागले तर मग त्याच्यापाठी तू पण मरणार आहेस का बोलते. मी तशीच रड तिच्या घरून घरी आली आणि बापूंसमोर येऊन खूप रडली. म्हटलं बापू आता मी सगळं तुझ्या हातात सोपवते, जे काय करशील ना तू ते योग्य करशील म्हटलं. आणि दुसऱ्या दिवशी परत आईचा मला फोन आला, आई मला बोलते अगं बोलते मामाचं काहीच हे नाही बोलते, डॉक्टर तर घरीच घेऊन जायला सांगतायत बोलते. तर मी तिला बोलली, त्यावेळेस त्या लोकांना बापूंचं एवढं काही माहिती नव्हतं आणि मी पण नवीनच बापूंकडे यायला लागलेली, तर त्या लोकांचा असल्या काही गोष्टींवरती विश्वास नव्हता. तर तिला मी फक्त एवढं बोलली म्हटलं तू काळजी करू नको म्हटलं, माझे बापू सगळं व्यवस्थित करतील. तर ती बोलते तू काय बापू घेऊन बसली बोलते, इथे सगळे येऊन थांबले बोलते, सगळे विचारतात का तू कधी येणार. आणि मला माझी आई बडबडायला लागली. मी म्हटलं अगं तुला काय सांगू माझी परिस्थिती काय आहे म्हटलं, मला 2 दिवस झाले गावावरून येऊन आणि माझ्या दोन्ही मुलं पण आजारी पडलेली, लहान होती ती. तर मग आईला मी बोलली म्हटलं बघू मी काहीतरी करून उद्या येते. बापूंनी असा काही चमत्कार केला की रात्रीतनं माझे मामा अचानक शुद्धीवरती आले, म्हणजे ते डॉक्टरसुद्धा विचार करत बसले की हा माणूस पूर्ण ह्याच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी त्या गाठी औषधानेसुद्धा विरघळू शकत नव्हत्या. तर असा अचानक काय चमत्कार घडला की त्यांनी डायरेक्ट पूर्ण डोळे उघडले आणि माझ्या म्हणजे मामीच बाजूला होते ना ICU मध्ये, तर मामीकडे बघितलं. तर म्हणजे सगळ्यांना एवढा आनंद, ते डॉक्टर बोलले नाही बोलतात हे शक्यच नाही, हे होऊ शकत नाही बोलतात. जो माणूस म्हणजे गेलेलाच होता तो माणूस, त्याच्यामध्ये काहीच नव्हतं, फक्त एक त्याचं थोडंसं हे होतं चालू पल्सचं, त्याच्या ह्याच्यावरती बोलतो आम्ही 2 दिवस यांना इथे ठेवलं. यांची अशी कंडिशन होती की ज्या दिवशी तुम्ही आणलं त्या दिवशी तुम्ही त्यांना परत घेऊन घरी गेले असते तर रात्रीतनं त्यांचं काहीही होऊ शकत होतं, हे शक्यच नाही बोलतात. आणि ज्यावेळेस माझे आणि ते मामा माझे जवळजवळ 2002-2003 ला ही घटना घडली, त्याच्यानंतर ते 10 वर्ष जगले, ते पण एकदम व्यवस्थित टणटणीत हो. अशा माझ्या ह्या बापूचं अकरण कारुण्य, तो त्याच्या भक्तासाठी काहीही करू शकतो, कुठेही धावू शकतो आणि त्याच्या भक्तासाठी तो कशीही मदत करू शकतो. असे सद्गुरू आहेत, असंच तू सगळ्यांच्या पाठी धाव बापूराया. हरिओम श्रीराम अंबज्ञ.